मित्रांचं आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आपण सर्वजण वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्याला धन्यवादही देतो. आपल्याला माहीत आहे की सर्वांचं लक्ष आता या मराठा आरक्षण, मराठा मुस्लिम आणि धनगर समाजाच्या आरक्षणाकडं वेधलं गेलेलं आहे आणि त्याकरता त्याला एक मूर्त स्वरूप कुठेतरी आलं पाहिजे. यातनं मार्ग लवकरात लवकर निघाला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत आत्महत्या होता कामा नाही. कुठल्या प्रमाणात कुठल्याही मालमत्तेची, शासकीय मालमत्ता असू दे, कोणाची मालमत्ता असू दे, त्याचं नुकसान होऊ नये. आणि हा मार्ग ह्याच्यातनं लवकरात लवकर मार्ग निघाला पाहिजे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातल्या जे समन्वयक होते वेगवेगळ्या जिल्ह्यातले, त्या सगळ्यांना मी रिक्वेस्ट केली, ते आले या ठिकाणी. काही लोकांचं ते येऊ शकले नाही कारण 9 ऑगस्टचं त्यांनी ह्या अगोदरच इशारा दिला होता आंदोलन, म्हणजे त्यांचं निदर्शनाचा. पण मात्र जे जे लोक या ठिकाणी आले त्यांनी वेगवेगळ्या त्यांच्या संपूर्ण त्यांचे विचार मांडले, सूचना दिल्या आणि ह्या सर्वांचं, या सगळ्या सूचनांचं, या सर्व त्यांच्या जे काय त्यांनी आम्हाला मिळालेले, जे काय त्यांनी दिलेले, त्यांच्या जे काय अपेक्षा आहेत की कुठल्या पद्धतीने आपण जावं, वाटचाल करावी, याचं लवकरात लवकर एक संकलन करून मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात येणार आहे. वास्तविकरित्या मला अजूनही कळत नाही की आरक्षणाला घेऊन एवढं का फार एवढं म्हणजे चर्चा एवढी का चालली. कारण की 1, 2, 3 नाही तर तब्बल जवळपास 30 वर्ष झाले समिती, आयोग, समिती. आज एक त्याच्यामुळे एक संपूर्ण मराठा आणि हे जे बाकीचे जे मुस्लिम समाज असेल, धनगर समाज, एक संपूर्ण पिढी जी त्यावेळेस ज्या ऐन उमेदीच्या काळात त्यांचा काळ होता त्याच्यापासून वंचित राहिली आणि संपूर्ण त्यांचं दिशाहीन झाली. आणि कुठेतरी ह्या संपूर्ण ह्या बाबतीत विचार करायला हवा. ह्याला केवळ आजचं शासन नाही तर आजपर्यंत जेव्हापासून ह्या आरक्षण राजर्षी शाहू महाराजांनी दिलं आणि त्यानंतर जेव्हा लोकशाही अस्तित्वात आली आणि त्यानंतर ह्याच्यावर ह्याच्याकडं कानाडोळा केला गेला, खरं तर त्यावेळेपासून आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी यांनी लक्ष दिला पाहिजे ते ह्या सगळ्यांनी जर दिलं असतं तर आज हा विषय झाला नसता, आत्महत्या झाल्या नसत्या शेतकऱ्यांच्या असू दे, नाहीतर मग ह्या आरक्षणाच्या बाबतीत असू दे. कारण की शेतकऱ्यांच्या जेव्हा मी म्हणतो जवळपास 82% जे काय शेतकरी हे सर्व मराठा समाजातले, प्रत्येक वेळेस असं भासवलं जातं की मराठा समाज म्हणजे फार प्रगत समाज आहे, असं नाही. आज या पुण्यासारख्या ठिकाणी जवळपास 45% हे सर्व जे स्लम एरियामध्ये किंवा हटमेंट्समध्ये राहतात हे सगळे मराठा समाजाचे आहेत. शैक्षणिक दृष्ट्या, आर्थिक, सामाजिक सगळ्या दृष्ट्या मागास आहेत. आणि मला हे बुद्धिभेद जे आत्ता म्हणजे आत्ता जे सर्व लोक करतात की मग ते ह्याचं GR कार्डला काढतो, हे काढतो, ते काढतो, झाले की आता 30 वर्ष झाले अजून किती वाट बघायची लोकांनी. आणि शेवटी राज्यकर्ते जे आता आहेत, आमदार असतील, खासदार असतील, हे या महाराष्ट्रातल्याच लोकांनी संपूर्ण वेगवेगळ्या जात कुठली पण असू दे. आणि जसं इतर बाकीच्या जातींना तुम्ही त्यांना न्याय दिला, तीच अपेक्षा मराठा समाजाची, तीच अपेक्षा मुस्लिम आणि धनगर समाजाची, एवढीच माफक अपेक्षा आहे की त्यांना दिला, आमच्याकडं आमचा सुद्धा विचार तुम्ही करावा. आज काय पाळी आली लोकशाहीतल्या राजांची, सर्व लोकांची. आज स्वतःच्या हक्काकरता आवाज उठवला गेलो तर केसेस घातल्या जातात.
हक्क मिळत नाही, जी वास्तविकरित्या त्यांचा जो फंडामेंटल राईट आहे, भिकाऱ्यासारखं वाडगं घेऊन आपल्या सगळ्यांसमोर एवढ्या वर्ष सगळ्यांना विनंती करतात की द्या आम्हाला, द्या द्या द्या, कधी द्या? आणि किती अंत बघायचं आता मला सांगा. आणि त्यामुळे ह्या ठिकाणी राजकीय राजकारणात कुठल्याही पक्षविरहित ही बैठक आहे. समन्वय जे होते ते त्यांनाच आपण आम्ही या ठिकाणी निमंत्रित केलं, कारण की मला माहीत आहे, कारण त्याला दोनच कारणं असू शकतात, तिसरं कारण असूच शकत नाही. एक, आजपर्यंत का दिलं गेलं नाही, तर एक तर असं म्हणावं लागेल की ठीक आहे माझी इच्छाशक्ती नव्हती. दुसरं काय, राजकारणाशिवाय दुसरं अजून काय विषय असू शकत नाही. हे दोनच कारणं, कारण नसताना तुम्ही न्यायव्यवस्थेकडे तुम्ही बोट दाखवता. न्यायव्यवस्थे जज बिज जे सगळे हे जे तज्ज्ञ लोक आहेत, यांची निवड कोण करतं? लोक करतात, लोक निवडून देतात आमदार आणि खासदारांना. हीच राज्यकर्ते ही निवडतात कोण, त्यांची जी काय प्रोसेस असते त्याची मी काय मला काय फारसं माहिती नाही, सॉरी. पण हीच लोक निवड करतात ह्या जज लोकांची. आणि प्रशासन, ते सुद्धा माणसंच आहेत. कायदे बनवले कोणी? घटना लिहिली बाबासाहेबांनी, ते सुद्धा आपल्यासारखेच मनुष्य होते. त्यानंतर ज्यांना तुम्ही निवडून दिलं ते सुद्धा माणसंच आहेत, न्यायमूर्ती असतील किंवा प्रशासन असेल. आणि मग लोकांना सांगायचं की तुम्ही आम्ही तुमचा विचार करतोय, हा कुठला न्याय? हा अजिबात ह्याला न्याय म्हणू शकत नाही. आणि जर स्वतःच्या अधिकारासाठी जेव्हा एखादा म्हणजे त्यांच्या भावना व्यक्त करतो आणि मग काय कुठं जायचं आपल्याला काय कसं त्यांना मार्ग दिसत नाही, रस्त्यावर येतो, त्याला कारणीभूत कोण? ही लोक का? हे तीन सगळे तज्ज्ञ लोक, मग ते न्यायव्यवस्था असेल, तुमचं राज्यकर्ते असतील, प्रशासन, तुम्हाला तुम्ही तज्ज्ञ लोक आहात, तुमच्याकडे एक्झिक्युशन पावर्स आहेत, बसा निर्णय घ्या ना, काय असेल ते लवकरात लवकर निर्णय घ्या. अडचण काय? टक्केवारी एवढे टक्के द्या, तेवढे टक्के द्या, ठरल्याप्रमाणे जे काय त्यांचं लोकसंख्येप्रमाणे निकष लावून देऊन टाका ना, काय बिघडतं काय? हा आयोग मग ते कोणतरी कारण की मग कोणतरी RTI म्हणजे कोणतरी याचिका दाखल करणार यांच्या विरोधात, नाही देऊ नका, हे कसं योग्य नाही? योग्य अयोग्य कोणी ठरवलं? कोण ठरवणार हे योग्य आणि हे अयोग्य? सोयप्रमाणे. आणि उद्या समजा, आणि हे ह्या सोयप्रमाणेच्या राजकारणामुळं ह्या संपूर्ण ह्याच्यामुळं आजपर्यंत जे बळी गेलेत ह्याला कारणीभूत कोण? त्यांच्या ज्या कुटुंबावरती जो दुःखाचा डोंगर कोसळाय, त्यांची संपूर्ण कौटुंबिक संपूर्ण व्यवस्था संपूर्ण बाद झाली, सगळं दुरावस्था झाली, मग काय? पैसे द्यायचे? हा ही रक्कम घ्या, ती तो माणूस तुम्ही आणून देणार आहे. ह्या लोकांनी सगळ्यांनी विचार करायला पाहिजे की एखादा माणूस जेव्हा स्वतःचा जीव देण्याच्या मानसिकतेत असतो तेव्हा त्याची सायकोलॉजिकल त्याच्यावरती मनावरती काय परिणाम झाले असावे? नैराश्य येतं, आणि ह्या नैराश्यातून जर तो आत्महत्या करू शकतो, स्वतःचा जीव घेऊ शकतो, तर तो दुसऱ्याचा घेणार नाही कशावरनं? आणि मग आपण म्हणायचं की त्याला कोणते प्रवृत्त केलं? इट इज नॉट फेअर. आयोग या आरक्षण दिला असतं तर खऱ्या अर्थाने ह्या आयोगाची काय वेळ आली नसती. का पळवाटा काढतंय? कोण काढतंय? काय काढतंय? सगळीकडं जिथं जिथं आपण पाहायला गेलं तर आज एवढे दुरावस्था आहे. आणि खऱ्या अर्थाने सांगतो, मी मगाशी सगळ्यांच्या बैठकीत आम्ही सगळ्यांचे विचार घेतले, सगळे म्हणाले, त्यांच्या ऐकल्यानंतर मला असं वाटलं तर खरोखर जर जागतिक पातळीवरचा संयमाचा जर पुरस्कार कोणाला द्यायला पाहिजे तर ह्या लोकांना दिला पाहिजे. एवढे वर्ष गप बसले आणि कशा करता? तुमच्या आता सत्ता आहेत, सत्ताधारी आणि विपक्ष असू दे. आज जे सत्तेत काल जे सत्तेत होते ते आज विपक्ष आहे, त्यामुळे तो फरक त्याच्यात फारसा नाही आहे. आज एक नैतिक जबाबदारी आहे का नाही? आज ज्या लोकांच्या लोकांच्या प्रती आपले जे काय
त्यांच्या त्यांची त्यांची मागण्या आहेत, ही जबाबदारी नाही, ही तुमचं म्हणजे जबाबदारीच तुमची आहे सगळ्यांची. प्रत्येक ठिकाणी राजकारण करायला गेलं तर आज मास मुवमेंट झाली, नक्षलवादी निर्माण होतात कसे, आणि जर कायदा सुव्यवस्था जर ह्या लोकांनी संपूर्ण जर न्याय जर मिळत नसेल आणि त्यांच्यावर केसेस घातल्या गेले, त्यांना झोडपून काढत असतील आणि हे संपूर्ण आरक्षण जे आंदोलन ज्याच्या बाबतीत जे आवाज उठत आहे त्यांना जर तुम्ही जर चिरडण्याचा प्रयत्न करत असेल, स्प्रिंग असते ना स्प्रिंग, त्याची एवढी समजा एवढी असली एवढी दाबू शकतो एवढी दाबू शकतो एवढी दाबू शकतो, जेव्हा काही कंप्रेसिव्ह त्याचं कंप्रेशनची जे लिमिट संपती तेव्हा ते बाउन्स होतं, किंवा इलास्टिक एखादा रबर बँड असतं तो खेचला त्याची इलास्टिबिलिटी त्याची तुटतं. माझी तर कळकळीची विनंती आहे संपूर्ण सगळ्या राज्यकर्त्यांना, महाराष्ट्रातल्या आमदार असतील खासदार असतील सगळे तज्ज्ञ लोक आहेत, कृपया करून लवकरात लवकर ह्याच्यातनं प्रश्न काढा. मी तर म्हणतो लवकरात लवकर म्हणजे ताबडतोब काढला पाहिजे, उद्रेक होईल, सोपा हिशोब आहे. एक खासदाराला 17 लाखाचा त्याचा मतदारसंघ असतो, एक आमदाराचा 2.5-3 लाख लोक मतदान करतात. ही जर तुमच्या विरोधात जर समजा उद्रेक झाला आणि ही संपूर्ण तुमच्यावर तुटून पडले तर काय अवस्था होईल, आपण काय काय कोणी इथं सुपर ह्युमन नाही आहे, तुम्ही तोंड देऊ शक तुम्ही आपण तुम्ही सामोरे कसे जाणार, फिजिकली म्हणतोय बाकी जाऊन दे काय की एखादा जेव्हा वैचारिक जेव्हा आपले जेव्हा विचार करण्याची विचार करून करून जेव्हा न्याय मिळत नाही आणि जेव्हा आपलं हे संपूर्ण मार्ग दिसत नाही त्यामुळं कुठल्याही लेवलला माणसं जाऊ शकतात, कोण थांबवणार. म्हणजे आता मी जे बोलतोय ते उद्या कोणतरी म्हणणार की उदयनराजेंनी असं झाल वक्तव्य केलं, झाल वक्तव्य नाही ही फॅक्ट आहे, ही बेसिक तुमची लक्षात घ्या. माझी मी वेदने म्हणजे मनात वेदना होतात आहे त्या व्यक्त करतोय, त्रागा होतो लोकांना. मी पेटवापेटीचं कधी काम करत नाही, सगळ्या अख्ख्या जगामध्ये सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात मोस्ट प्रोटेक्टेड हायली प्रोटेक्टेड जे काय म्हणतो तर कोण असेल तो अमेरिकेचा प्रेसिडेंट, एक म्हण आहे इंग्लिशमध्ये इट इज व्हेरी इझी टू किल द प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका वेन अ पर्सन डिसाइड्स टू ट्रेड हिज लाईफ फॉर द प्रेसिडेंट. केनेडीच्या वेळेस जेव्हा झालं त्यावेळेस ते एकाने ते हे केलं होतं, त्याचा मतदार्थ सगळ्यांनी लक्षात घ्या. ज्यावेळेस उद्रेक होतो आणि जर आपलं आपण जर त्यांना न्याय मिळाला नाही तर लोक कुठल्या थराला जातील ते बघणार नाही, कोण उदयनराजे आणि कोण हे मरणार आहे ना, असं जसं तुम्ही आम्हाला न्याय देत नाही आणि ज्याला काय गमवायचंच नाही त्याला काय जो स्वतःच्या मरणाला घाबरत नाही तर दुसऱ्याला मला बाकी जाऊन दे मला सुद्धा मी सांग. म्हणजे जर त्यांनी कोणी काय येऊन केलं त्याला जबाबदार ती करणारा नाही, जो हे जे लोक आहेत सगळे न्यायव्यवस्था राज्यकर्त्यांनी न्यायव्यवस्था प्रशासन हे जे चाललंय ना हे सगळं हा त्यांचं जे काय म्हणजे काय ते कुठलं ते एक असतं ना लहान मुलांचं एक असतं ते खुर्च्या टाकून ते असतात ना संगीत खुर्च्या, किती दिवस चालणार आणि कोण थांबवणार. आणि असं जर का ईश्वरांनी प्रार्थना करतो असं घडू नये, पण हे घडू नये ह्याच्याकरता दक्षता ह्याच सगळ्यांनी राज्यकर्त्यांनी न्यायव्यवस्था आणि प्रशासनानी तातडीने निर्णय घ्यावा. उद्या कोण त्यांचं संरक्षण करणार आहे तिघांचं, मी त्यात मी पण आलो. प्रत्येक ठिकाणी राजकारण चालत नाही, आयोग आयोग मगापासून ऐकतोय कोण म्हणते ह्या एवढं पर्सेंटेज द्या तेवढं पर्सेंटेज आरक्षण द्या, जे द्यायचंय जे लोक त्या द्या, ज्या समाजाची जे काय ते लोकसंख्याप्रमाणे जे ठरलंय त्याप्रमाणे देऊन टाका ना, काय अडचण काय. कोण म्हणते 15 तारीख होती ती आता 7 तारीख झाली, म्हणजे प्रेशर पडल्या समजा निर्माण झालं तरच तुम्ही न्याय म्हणजे तुम्ही ह्याला आरक्षणच्या माध्यमातून न्याय देणार आहात का, एकदा सांगा ना काय असेल ना
नाही देत तर नाही देत, काय करायचं करा असं तरी सांगून टाका. मराठा समाजाला सांगा, धनगरांना सांगा, मुस्लिमांना काय करायचं ते करून घ्या, चला बघून घेऊ, काहीतरी सांगाल का नाही. आणि देणार असेल तर मग सांगा ना, देतो म्हणून. परत हे असं कागद कागदी घोडे नाचवायचं काम जरा बंद सगळ्यांनी केलं पाहिजे. आज तुम्ही आता त्या पदावरती आहात, तुम्ही राज्यकर्ते आहात, न्यायमूर्ती आहात, आणि हे सगळे सगळ्यांचं व्यवस्थित सगळं चाललंय. त्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांचा कधी विचार केलाय? पुण्यासारख्या ठिकाणी जवळपास 45% जे झोपडपट्टी राहणारे सगळे मराठा समाजातले आर्थिक शैक्षणिक सामाजिक सगळं मागास. 82% जे काय संपूर्ण शेतकरी वर्ग आहे महाराष्ट्रातला हा मराठा समाजातला आहे. काय अवस्था आहे? थोडेफार जे मोठे त्यांच्या जमिनी मोठ्या आहेत, त्यांच्याकडे लँड होल्डिंग चांगलं आहे, त्यांचं सोडलं तर बाकी त्यांची काय आहे? आणि हे सगळं माहीत नाही अशातला भाग नाही आहे. आज लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय आपल्या म्हणजे सगळ्यांना, तर एक त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत. आणि तुमच्याकडनं अपेक्षा नाही करायची तर कोणाकडनं करायची? आणि जर न्याय मिळत नसेल आणि उद्या न्याय हातात घेतला तर त्याला जबाबदार हीच लोक असणार आहे, न्याय हातात घेणारे नाही. कृपया करून मी माझी कळकळीची विनंती आहे की नक्षलवादींची सारखी मुवमेंट तुम्ही निर्माण करू नका, जे व्हायला फार काळ लागणार नाही. कारण कोणी माझं ऐकणार नाही. आणि हाताबाहेर परिस्थिती गेल्यानंतर तुम्ही किती जरी जीवाचा आट्टापिट्टा कोणी जरी केलं तरी कोणी ऐकून घेणार नाही. कारण की कदाचित मी काय फार शिकलेलो नाही, मला काय मी कायदे तज्ज्ञ नाही, किंवा मी मला प्रशासनातनं फार काही माहिती नाही असं समजा, काहीच मला कळत नाही. पण कॉमन सेन्स आहे मला, आणि त्या कॉमन सेन्सच्या आधारावरती मी बोलतोय जे मला समजतंय. हा स्वतःला प्रत्येक ह्या लोकांनी स्वतःला हे ज्यांनी जे आरक्षण मागतात आहेत त्यांच्या ठिकाणी ठेवून फ्रॉम द्या अँगल त्यांच्या अँगलमधनं त्यांनी विचार करावा, आणि मग त्यांनी मगच मार्ग निघेल. तुम्ही स्वतःला तुम्ही वेगळं समजून आम्ही राज्यकर्ते आहोत, आम्ही न्यायव्यवस्था आहोत, आम्ही प्रशासन, असं नाही. तुम्ही त्यांच्या ठिकाणी आपण समजा ते असतो तर काय आपण केलं असतं असं जरा विचार करा. लगेच ह्या सर्व सोल्युशन समोर आहे. प्रत्येकाने सांगायचं की समजा असं बोललो तर मग त्यांना वाटेल. आम्हाला कोणाला कोणाचं आम्ही माझं म्हणणंच आहे की ज्याला आरक्षण दिलं ते काढून घेऊच नका, त्यांचं त्यांना धावून द्या. पण जसं त्यांना तुम्ही दिलं तसं ह्यांच्यावर अन्याय का करताय आणि कधी थांबणार? प्रत्येक वेळेस एखादा इश्यू असला तो त्याचा नॉन इश्यू कसं होईल ह्याच्यावरती संपूर्ण खास जे समाज म्हणजे काय त्याला म्हणजे एकत्र राहू नये असं काय लोकांना ज्यांना वाटतं जे कोण असतील ते विचार करत असतात आणि तो नॉन इश्यू करतात. आणि एखादा इश्यू नॉन इश्यूचा इश्यू करतात. पण हा इश्यू आहे, ज्वलंत इश्यू आहे, याचा मेहरबानी करून आपण सर्वांनी कोणी धाडस करू नका नॉन इश्यू करायचं. लोकशाहीतले 4 स्तंभ आहेत, त्यापैकी राज्यकर्ते आहेत, न्यायव्यवस्था आहेत, प्रशासन आहे, आणि तुमचं आपण सर्व प्रिंट आणि प्रेस मीडिया. तुमच्या सगळ्यांची जबाबदारी उलटी किमान ह्या सगळ्यांपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचं काम तुम्ही करत असता. खरं बोलतोय उदयनराजे का खोटं बोलतोय हे लोक ते त्यांना असेस करू दे ना. मी आज मी काय रागापोटी बोलत नाही, खरंच म्हणजे हात जोडून विनंती करतो की ह्याच्यातनं मार्ग काढा, नाही तर अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही. हे मी सांगत नाही, मानसिकताच लोकांची तशी झाली, कोणाला थांबू, कसं थांबवणार? आणि कसं थांबवणार पेक्षा कुठल्या तोंडाने थांबवणार? नका करू म्हणून हे करू नका ते करू नका. लोक ऐकण्याच्या मानसिकतेत राहिलेले नाही. झाली की आता 30 वर्ष म्हणजे इट्स नॉट अ जोक, इट्स नॉट अ स्मॉल टाइम. आणि अजून जर तुम्हाला अंत बघायचं असेल तर मग बघा.
जे काही समोर जे काही जी परिस्थिती निर्माण होईल त्याला सामोरं जायची पण तयारी ठेवा. आणि त्याच्यामुळं संपूर्ण समाजातल्या प्रत्येक घटकाला इतर सगळं त्यात जर समजा त्यातनं काही जर निर्माण झालं, तेढ निर्माण झाला जाती जातीमध्ये, त्याला जबाबदार ही लोक नसणार आहेत, त्याला जबाबदार राज्यकर्ते म्हणून तुम्ही, न्यायव्यवस्था म्हणून न्यायदेवता आणि प्रशासन घ्या निर्णय. आणि त्यामुळेच ही आजची जी बैठक मराठा आरक्षण परिषद जी आम्ही तो विचार माझ्या मनात आला, मी म्हणलं आपण सगळ्यांना एकत्र केलं पाहिजे, नाही तर कारण नसताना ज्यांच्या मिशा फुटल्या नाही असे लोक आत्महत्या करायला लागलेत. चुकीचं आहे, नासधूस चालली कारण असताना कोणाला एक कुठल्याही जातीत शेवटी ॲज ह्युमन बिईंग आपण पाहिलं पाहिजे, माणुसकीच्या हिशोबाने विचार कर जर आपण केला तर कोणालाही दुखापत होता कामा नये, कोणालाही काय नाही, सगळं व्यवस्थित सुरळीत चाललं पाहिजे. पण ते सुरळीतपणा हीच लोक आणणार ना, हे काय की आम्ही हे ह्यांना काय ह्यांच्या हातात असतं तर ह्यांनी मागच आणलं असतं सुरळीतपणा. हे काय फक्त नुसतं निदर्शन करू शकतात आंदोलन करण्याचे, रास्ता रोको, नाही तर जसं जेणेकरून ज्या लोकांना निवडून दिलं त्यांचं लक्ष कसं वेधलं जाईल. प्रत्येक ठिकाणी जातीचं जातीचं गड बघून चालत नाही. तर असं असतं तर त्यांची प्रतिमा इथं आता ज्या पूजन केलं छत्रपती शिवाजी महाराजांचं, त्यांनी तसा विचार केला असता ना, अजून आपण सगळे विचार जर केला असता जाती हा नको तो नको तर अजून गुलामगिरीत असतो, त्यांनी तसा विचार केला नाही. त्यांनी विचार एकच केला की संपूर्ण आपल्याला स्वराज्याची स्थापना करायची, ह्या भारताला गुलामगिरीतनं सगळ्या लोकांना गुलामगिरीतनं मुक्त करून एक स्वतंत्र भारत असं एक जी स्वराज्याची कल्पना होती त्याची. आणि म्हणून या जगामध्ये अनेक मोठमोठे योद्धे होऊन गेले त्यांच्यात, आणि मग असतील मग ख्रिश्चन समाजातले असतील, त्यानंतर मुस्लिम समाजातले असतील, इतर समाजातले असतील, इथे वेगवेगळ्या त्या त्या त्यांच्या त्यांच्या देशातले. पण एक सांगतो त्याच्या त्या संपूर्ण ह्या योद्ध्यांमध्ये आणि शिवाजी महाराजांमध्ये एकच फरक आहे, ह्या सगळे जे बाकीचे लढले ना ते आपल्याला आपलं राज्य वाढवण्यासाठी लढले. शिवाजी महाराज लोकांना, सर्वसामान्य लोकांना वाटेल त्या जाती जमातीतलं असेल त्या व्यक्तीला त्याचा न्याय मिळायला पाहिजे, त्याला व्यवस्थित त्याला त्याचं राहणीमान त्याचं संपूर्ण सगळे लोक आनंदाने राहिले पाहिजे, ह्यासाठी लढले. त्यामुळं तुम्ही कधी जावा कुठेही जावा कुठलं परदेशात तर तुम्ही जावाच, पण भारतात तुम्ही कुठल्याही मस्जिदीमध्ये जावा त्या ठिकाणी कोणाची कुठल्या योद्ध्याची प्रतिमा दिसणार नाही. चर्चमध्ये जावा तिथल्या त्यांच्या देवाची असेल मस्जिदीमध्ये त्यांच्या देवाची तिथं त्यांच्या देवाची असेल. एक मे छत्रपती शिवाजी महाराजाची एक व्यक्ती होऊन गेली की त्यांची प्रतिमा अजून सुद्धा आपण लोक देवळात ठेवतात, त्याचं मूळ कारण ते आहे. प्रत्येकाने फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा नाव सांगतो तेव्हा थोडंसं त्यांचे त्यांनी त्यांच्या त्यांना जे अभिप्रेत आहे अशी लोकशाही ह्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रस्थापित करण्याकरता प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. मी नेहमी सांगत होतो कदाचित मागच्या जन्मी जर त्याच्या गोष्टी असतात थोडंसं एवढं मुंगी एवढं जास्त माझ्याकडनं पुण्य घडलं असावं म्हणून एवढ्या मोठ्या घराण्यात जन्माला याचा मला लाभ मिळाला. शिवाजी महाराज काही फक्त आमचे नव्हते, सगळं सर्वांचे होते. आणि त्या हिशोबाने आपण त्या अँगलनी तेवढ्या व्यापकतेने विचार करणं गरजेचं आहे, तरच राष्ट्र एक म्हणजे व्यवस्थित चालेल. आणि सगळे राष्ट्र सगळ्यांनी असा विचार केला तरच हा देश व्यवस्थित चालेल. कोणी जर मनमानी करायचा प्रयत्न करून मी माझ्याशिवाय कोण नाही आणि हे बघून घेईन असं हे चालत नाही, लोक सहन करत नाही, ही लोकशाही आहे. लोकशाही तुम्ही लोक राज्यात यातनं मार्गसुद्धा तुम्ही काढला पाहिजे. आज कॉम्पिटिशन वाढलं, आपण जागतिक पातळी जागतिकीकरणामुळे आता जे काही संपूर्ण जगात वेगवेगळे जे काही बदल होतात ते त्याकडे लक्ष केंद्रित झालं पाहिजे. तरी आपण अजून ह्याच्यात बसतोय आरक्षण हे ते बस झालं ना, आता किती
कुठंतरी हे संपुष्टात यावं, ह्याच्यातनं मार्ग तातडीने ताबडतोब सगळ्यांनी बसून काढला पाहिजे. ओके, आपलं कायद्याचं हे सांगू नका, हे झालं ते झालं. ज्याला ज्याला ज्या ज्या वेळेस अनेक असे आरक्षण दिले गेलेत, या आधी तर भरमसाठ आहेत, फक्त त्यांनी काय गव्हर्नमेंटचं GR काढलं आणि त्याच्यावरती आरक्षण दिले गेलेत. किती असे केसेस आहेत, काढून ज्यांना दिलंय त्यांना राहून देत. पण ह्यांना कशाला तुम्ही ठेवताय बाजूला? कारण नसताना उगीच आपलं वाद निर्माण होतोय. आहे किती नुसतं असं केलं ना, चुटकी मारली की लगेच व्हायला पाहिजे. तुमच्या हातात तुम्हीच राज्य करते, सत्ता तुम्ही, विपक्ष तुम्ही एकत्र येऊन बसा आणि हे करा ना. वे देज अ विल देज अ वे, इच्छाशक्ती असली तर काही पण होऊ शकतं, आणि करायचं नसलं तर मग काहीच होऊ शकत नाही ना. हात जोडून विनंती आहे संपूर्ण सगळ्यांनाच, कृपया ह्या आत्महत्या थांबून थांबल्या गेल्या पाहिजे. त्यांनी वाढ झाली नाही पाहिजे याकरता ह्या मराठा आणि त्याच्यामुळं ह्या आंदोलनामुळं बाकीच्या कोण ज्या सगळ्यांना इन जनरल करायचे जे त्रास होतोय तो सुद्धा संपुष्टात येईल येण्याकरता सर्वांनी ह्या राज्यकर्त्यांनी न्यायांनी सर्वांनी विचार केला पाहिजे. एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून विचार करून ह्या लोकांना आरक्षण द्या, सगळं सुरळीत होईल. प्रत्येक वेळेस निवडणुका आल्या की आपलं हे मग कोणाला आचारसंहिता पेटली ते आचारसंहिता, कुठली आचारसंहिता आणि काय महत्वाचं काय? जे महत्वाचे प्रश्न आहे त्याला तुम्ही ॲड्रेस केले नाही तर निकाल काय लागणार आहे निवडणुकीत? मग त्याचा पण विचार करा ना, अगदी त्या अँगलनी विचार हिशोबाने. पण कशाला त्या अँगलनी राजकारणाचं ह्याला स्पर्श पण होऊन देऊ नका ना. असे जे काही मुद्दे आहेत त्याच्यात अजिबात हे सगळ्यांनी एकत्र बसून त्यातनं मार्ग काढणं गरजेचं आहे. आणि मी आता 9 तारखेचं ते अगोदरच आव्हान या सगळ्यां बाकीच्यांनी केलं होतं. मी त्यांना सगळ्यांना सांगितलं शांततेत घ्या, आत्महत्या करू नका. आणि मला त्यांनी विचारलं की पुढची दिशा काय, मी म्हणलं मी दिशा देणारा मी कोण? मी कोण ज्यांची आरक्षण देणार मी एकटं देऊ शकत नाही. आता मगाशी ज्याचा उल्लेख केला आहे तीन जे आहेत प्रशासन न्यायव्यवस्था आणि यांनी बसून त्यांनीच ह्या तिघांनी बसून एकत्रपणे बसून न्याय निर्णय घ्यायचा ना. उशीर केला तर दिशात हे तिन्ही फॅक्टर्स जे आहेत ना, हे तिन्ही लोकशाहीतले जे 3 स्तंभ आहेत हे दिशा देणार आहेत. लवकर सोडवलं तर सगळं सुरळीत होईल, नाही झालं तर उद्या कोणी माझंही ऐकणार नाही, तुमचंही ऐकणार नाही, कोणाचंही ऐकणार नाही. हाताबाहेर परिस्थिती जाऊन देऊ नका. एवढी हात जोडून जोडून महाराष्ट्राच्या वतीने सगळ्या वेगवेगळ्या जाती जमातीतल्या वतीने मी आपल्या सगळ्यांना ह्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो. नाही मी वाचलं ते सकाळी वर्तमानपत्र. खरं तर ते एकतर असं म्हणायला लागलं की ते प्रिंट मीडियानी ते हे केलं किंवा मीडियानी ते मिस इंटरप्रिट केलं, आणि जर ते योग्य नव्हतं. ते कसं आहे ते खाजून खपली काढल्याचा प्रकार झाला. खरं सांगितलं तरी मी सगळ्यांना तुमच्या अगोदर मी आपली प्रेस व्हायच्या अगोदर सांगितलं की मूळ आपलं जे आहे ना, ठीक आहे कथा चुकून आता काय शेवटी कसं आहे चुका कोण करत नाही, आपण माणसं आहोत, ठीक आहे ना, नो बडी इज परफेक्ट. थोडंसं इकडे तिकडे काय झालं असेल, पण त्याचा अर्थ अर्थ नाही की आपण संपूर्ण डायव्हर्ट करून ते काय बोलले, हा काय बोलला, मग त्याच्यावरती तर्क वितर्क काढण्यापेक्षा मूळ मुद्द्यात हात घाला ना, देऊन टाका ना, काय फरक पडतोय. हे बघा एक लक्ष, मी पहिले त्यांना सांगितलं मी तर खासदार म्हणून आलेलो नाही, माझी निवड नाही. त्यांनी त्यात जोश असतो ना पुढं, म्हणजे मला ते सवयच लागून गेली. प्रत्येक वेळेस दानाला आम्हीच जातोय.
तुम लढो, आम्ही कपडे सांभाळतो. आज मी त्यांना सांगितलं तसं होणार नाही, इथं तुम्ही सगळे आपण मिळून हे जे असेल. नाही तर प्रत्येक वेळेस कोणते जाते तर ते म्हणले की लाईव्ह आपल्याला मुख्यमंत्र्यांबरोबर तुम्ही चर्चा करावी. लाईव्ह होत नाही, कसं होणार सगळ्या एवढ्या मोठ्या ह्याच्यात हे तोडगा निघू आणि तोडगा काय करायचं आहे, त्यांनीच निर्णय घ्यायचा आणि काय भेट गाठी भेटीचा काय विशेष नाही. हे बघा, करोडोचं नुकसान होतंय, जीव जात आहे, अध्यादेश काढून हा मार्ग तातडीने सोडायला पाहिजे. मी काय सांगणार, मी सांगितलं ना कॉमन वाय कॉमन सेन्स इज कॉमन, मला तेच कळलं नाही. कॉमन सेन्स काय सांगतं मला तुम्ही, आपण सांगा काढलं पाहिजे का नाही सांगा, की हो किंवा नाही सांगा ना, हो किंवा नाही सांगा फक्त, हो किंवा ना माझं ऐका ना माझं, हो एक मिनिट मी उत्तर देतो मी तुम्हाला, हो किंवा नाही सांगा. मग हे आता मला सांगा तुम्ही मग ते सगळ्यांना आहे ना, त्यांना कळ आता ते एवढी सगळे जबाबदारीचे पद भूषवतात आहे, त्यांना माहीत नसेल असं म्हणजे त्यांना याची जाणीव नाही का असं म्हणायचं आहे का तुम्हाला. 9 तारखेला नाही मी नाही, आता काय कोणाला सांगणार तुम्ही मला सांगा. बैठक नाही हे बघा, मला एक सांगा की कोणाला काय सांगू, कोण म्हणलं हे करायचं ते करायचं, मी त्यांना सांगितलं की म्हणलं जे काय करायचं ते शांततेने करा. तर मग अशी तुम्ही येत असेल मला, मी त्यांना सांगितलं, मी त्यांना तुम्ही एवढं म्हणलं लहान मुलासारखं का करताय, पण ऐकणार त्यांच्या तुम्ही लक्षात घ्या त्यांचं आपापसात जरी ते म्हणजे असं करूया तसं करूया, म्हणलं शांततेत झालं पाहिजे, कुठलं कोणाची मानहानी न करता आपलं एक हे पार पाडा, तो आर्डरवर त्यांचा जाऊन दे, पण त्याच्या मागच्या त्यांच्या भावना वेदना त्या समजून घ्या ना, दॅट इज द क्रक्स ऑफ द होल थिंग. तुम्हाला समजा जर कोणी सुईने टोचलं तुम्ही असणार का ओरडणार, तशी अवस्था झाली त्यांची आता. हे बघा, नेतृत्वाचा विषयच नाही, मी तर म्हणतो नेता म्हणून कोणाला तुम्ही हे करू नका, मार्ग काढायला हे तिघं हे बसले नाही, सगळे राज्य करते न्यायव्यवस्था आणि हे सगळं प्रशासन मनावर आणलं तर एका मिनिटात कशाला पाहिजे तुम्हाला, सगळ्यांना कायदे माहिती आहे सगळं माहिती आहे, आणि सारखं जे म्हणतात की तुम्ही सगळ्यांनी द्या, मला सांगा समजा मी एखादा रिपोर्ट केला आणि गायकवाड साहेब जे मागासवर्गीय आयोगाचे प्रमुख त्यांना पाठवलं, उद्या तुमच्यापैकी कोणी पण सांगणार त्याच्यात ऑथेंटिसिटी काय हवे, मग तुम्ही आहे ना सगळ्यात मोठी जर यंत्रणा ते महाराष्ट्र शासनाची आहेत ना, आहे का नाही मला सांगा, तुम्ही एका चुटकीत तुम्ही सगळे मागू शकता ना, चीफ सेक्रेटरीनी अध्यक्षाच्या खाली तुम्ही मुख्यमंत्र्यांनी त्यांना सूचना द्याव्यात चालेल. चर्चा ऍक्च्युली करायची गरजच काय मला सांगा ना, मार्ग काढायचा म्हणले चर्चा काय करायची, कसं करायचं किती टक्के, ते टक्के विकेवारीमध्ये मी नसतो बरं का सांगतोय, त्यामुळे मला ते मुळात ती कन्सेप्टच पडली पटत नाही, आणि मुळात हे बाकीचं जे म्हणतात ना की ते ह्या कायदा तो कायदा, कायदे बनवले कोणी, आज पण जर कायदे जर बनवले कायदे मग ज्यांनी बनवले तर त्याचा वापर ह्याच्यासाठी लोकांच्या हितासाठी करा ना मग तुम्ही, त्यातनं कोणतरी मग हे त्याचं ह्या ह्यांच्यात केसमध्ये झालं काय करायचं, एवढं साधा सोप्पा प्रश्न आहे, द्यायचं आहे का नाही द्यायचं एवढंच, आणि द्यायचं असेल तर द्या, अहो ठेवणार म्हणजे मला सांगा ना, मी तुम्हाला तो प्रश्न येतो, मी कोण सांगणार त्यांना की बंद करा, कोण ऐकणार आहे का, अहो नेतृत्व म्हणजे मी स्पष्ट बोलतो म्हणून, आणि मला काय यातनं म्हणजे मला काय त्यातनं काय राज्य काय विकसित साध्य करायचं नाही, मी बघत होतो म्हणलं आता कोण ना कोणतरी आता ह्याच्यानं मार्ग निघेल कर कोण ऐकायला तयार नाही म्हणून मी ह्याच्यात मी आता हे सगळ्यांना एकत्रित केलं. अहो प्लीज एक मिनिट प्लीज, ते भाजप शिवसेना NCP काँग्रेस मेहरबानी करा, हे पॉलिटिकल पार्टीचे नाव घेऊ नका, आणि परत कसं होतं मग त्याला पॉलिटिकल अँगल मिळतो, सगळ्यांची सगळ्या पक्षातल्या प्रत्येक आमदारांची संख्या किती असू दे, 5 असू दे, 10 असू दे, 100 असू दे, जे असेल सगळ्यांची संयुक्त जबाबदारी आहे, ते त्यांनी पार पाडू एक लोकप्रतिनिधी म्हणून. राज्यकर्ते
प्रशासकीय यंत्रणा आणि न्याय व्यवस्था हे एकत्र बसून चर्चा केली पाहिजे असं म्हणतो, पण ते एकत्र येण्यासाठी काय करावं, काय करायला पाहिजे, म्हणजे काय त्यांनी एकत्र आले काय अवघड काय? मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावी सगळ्यांनी, त्या तज्ज्ञ न्यायाधीशांची, आणि त्यांच्याबरोबर चर्चा करून मार्ग काढावा ना. काय काय त्यात एवढं मला मला अजून कळत नाही. एवढ्या लोकांचे सुसाईड केले तरी काय, कशाला वेळ दिला पाहिजे? आत्ताच झालं पाहिजे. मी म्हणतो मी जर म्हणतो माझी पत्रकार परिषद संपतो पण त्यांनी लगेच आरक्षण जाहीर करून देणार, कसली वाट बघताय? नाही नाही 30 वर्ष झाले, मग आता कसली वाट बघायची, कसली वाट बघायची सांगा ना. अहो 30 वर्ष मला सांगा, 30 वर्ष म्हणजे किती निवडणुका झाल्या? सहा निवडणुका झाल्या. आता पुढची निवडणुकीनंतर करणार का काय करणार ते सांगा ना. टाइम बॉम्ब काय करणार, त्यांचे सगळे तज्ज्ञ लोक आहेत, मी काय सांगणार? परत कोणतरी म्हणायचं, मी काय बोललो तर म्हणणार की कोर्टाचा अवमान केला. मला काय फरक पडत नाही, तुम्हाला खरं सांगतो. लोकांचा न्याय देण्याचं न्यायव्यवस्थेने त्यांनी त्यांनी पुढाकार घ्यावा, आणि सगळ्यांनी एकत्रितपणे राज्यकर्त्यांनी खरं मनापासून वाटत असेल तर करावं, नाहीतर जे आहे ना त्यांच्या त्यांना छोटी निवडणूक आता लागल्यात ना. अगदी पॉलिटिकल अँगलने बोलायचं झालं, निवडणूक अराउंड द टर्नच आहे ना. किती बघायला गेलं 250-300 दिवस राहिले असते, 200 दिवस पकडा. किती वेळ असं झटक्यात 4 वर्ष निघून गेले तर 1 वर्ष 200 दिवस जायला किती वेळ लागतोय माहीत की सगळी हे तुम्ही बघून घ्या. आणि तो त्या मधल्या काळात जी परिस्थिती जी निर्माण होईल त्याला सुद्धा हे सगळे जबाबदार असणार आहेत. ह्यांच्यावरती तुम्ही ह्या लोकांना जबाबदार पकडू शकत नाही, त्यांचा न्याय मागताय तुम्ही, देत तसं तर ठीक आहे, नाही तर मग नाही. सगळ्यांना एकत्र बोलण्यामागचं एवढंच होतं की आत्महत्या करू नका. पब्लिक जे तुमचं प्रॉपर्टी आहे किंवा प्रायव्हेट कोणाची असेल त्याच्यात हे करू नका, म्हणजे नुकसान करू नका, नासधूस करू नका, आणि कायदा सुव्यवस्था असं काय करू नका की त्याचा प्रश्न निर्माण होईल. आणि त्याचबरोबर शासनाने पण विचार करावा, केसेस बिसेस जे अकारण जे घालण्यात येतात, जे आता निवडणूक आल्यात काय लोक मग अनेक प्रकार असतात, ते तशा पद्धतीने कृपया करू नका. आणि जोपर्यंत हे सगळं ह्याचा निर्णय होत नाही, आता मेगा भरती काढली थोडं थांबा ना, आता एकदमच तुम्हाला मेगा भरती आठवली तुम्ही करा ना. मी तर म्हणतो उद्या निर्णय घ्या, परवापासून तुम्ही चालू करा ना सगळी मेगा भरती. कशाला थांबलंय? किती अनेक एवढे एवढे पद असे रिक्त आहेत, म्हणजे वेकंट पडलेत, भरा ना. नाही कोण म्हणते चल चर्चा काय करायची, तोडगा काढायचा ना, त्यांनी त्यांनीच काढू द्या ना. आणि त्यांनी जर सांगितलं तर परत नाही तर कोणतरी मग तिथं गेल्यानंतर तिथं गेलं की लगेच कोणतरी म्हणणार यांचं दोघांचं काहीतरी आपापसं ठरलेलं असते. माझे काम असून सुद्धा मी अजून मुंबईला गेलो नाही, माझे पर्सनल काम गेलो तर म्हणतील बहुतेक झालेलं दिसते. ही अशी लोकांची म्हणजे विचार करा तुम्ही, इन जनरल पब्लिकची अशी मेंटॅलिटी होणं म्हणजे राज्यकर्त्यांचा कमी राज्यकर्त्यांना असणारा कमीपणा आहे तो. When people start thinking of you in this possible way. ते मला माहित नाही. आणि शेवटचा हे तुम्हाला सांगतो ना, ह्या सगळ्यांनी मला सांगितलं की आता हे शेवट काय जे असेल तुम्ही आपण एक शेवटचं निवेदन पाठवणार, जे काय असेल मान्य केलं तर ठीक आहे, नाहीतर गॉड नोस मला माहित नाही. खरं सांग शेवटचं म्हणजे पहिलंच पाठवलं नाही तर शेवटचं माझं शेवटचं भेटत नसतं, फर्स्ट अँड लास्ट चंद्रकांत.
आहे.